ह्याच्यानंतर ह्याच धर्तीवर आत्ता आपण जे ऐकणार आहोत ते आहे आश्रम गीत. ह्याचा इतिहास खूप मोठा आणि भारावून टाकणारा आहे. वासुदेव गोविंद मायदेव म्हणजेच प्राध्यापक कवी मायदेव ह्या संस्थेतून प्राध्यापक पदावरून निवृत्त झाल्यानंतरही वेगवेगळ्या प्रकाराने वेगवेगळ्या रूपाने ते या संस्थेच्या सेवेत कार्यरत होते. अण्णासाहेबांची म्हणजे अण्णाभाऊ कर्व्यांची एकूण सेवाभावी वृत्ती समाजकार्य आणि परोपकारी स्वभावाने भारावून जाऊन 27 ऑगस्ट 1923 रोजी त्यांनी हे आश्रमगीत लिहिलं. आश्रमाच्या स्तुतीपर शब्दांसोबतच त्यांनी अण्णासाहेबांना महर्षी म्हणून संबोधलं आहे आणि तेव्हापासूनच अण्णासाहेब झाले महर्षी कर्वे. तर ऐकूया आश्रमगीत. हे वंद्य आश्रमात्वं माझे प्रणाम घ्यावे या बाल बालिकांना सत्स्फूर्ती लागी द्यावे या सिंह तोरण्याच्या उत्तुंग शैलमाला राहोत पाठी राख्या करी कुंफुनी कराला ही मंद मंद वाहो सरिता मुठा सुमाता बाहुनी आने में सुमगंध युक्त वाता ही हासरी सदाची क्षेत्रे अशी डुलोत असहाय बालिकाच्या रिधिशक्ती साठवीत हा पूर्व पर्वतीचा गिरिजा कृपा कटाक्ष पावित्र्य रक्षणार्थी राहो सदैव दक्ष गुरुराज थोर अण्णा तुझला भले महर्षी आशीर्वते तयाचा नादोत सर्वहर्षी पावित्र देवतांचे तत्वतापसांचे मांगल्य प्रेम गृहीचे नादू असे सदाचे गुरु शिष्य भक्ती राहो पूज्य आश्रमीची जी दूर ना कधीही होणार या जीवीची या पुण्य हिंद भूचा सत्कीर्ती मंदिराची राखावया प्रतिष्ठा चित शक्ती आश्रमीची ध्यानी मनी म्हणोनी स्मरणार या चरित्रा लवीन नम्र माथा हे आश्रमा पवित्रा हे वंद्य आश्रमात्वा माझे प्रणाम